स्वरूप कसं असणार आहे, बक्षिसांचं स्वरूप कसं आहे, किती संघ जिल्ह्यातून सहभागी झाले, कोणत्या राज्यातून सहभागी झाले? सर्व संघ हे महाराष्ट्रातीलच आहेत, त्यात जळगाव शहरातले 2 संघ आहेत, विदर्भातले 5 संघ आहेत, उर्वरित महाराष्ट्रातले 9 संघ आहेत. बक्षिसांचं स्वरूप, पहिलं बक्षीस 1,00,000 रुपये रोख आणि सील्ड आहे, दुसरं बक्षीस 75,000 आणि सील्ड, तिसरं बक्षीस 51,000 आणि सील्ड, चौथं 31,000 आणि सील्ड, आणि वैयक्तिक बक्षिसे जे आहे, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पगड आणि अष्टपैलव खेळाडूस सील्ड व प्रत्येकी 11,000 रुपये आहे. स्पर्धा 21 ते 23 या कालावधीत होतील. दुपारचं म्हणजे उद्याचं सत्र हे साधारणतः 4 वाजेनंतर 11 वाजेपर्यंत आणि नंतरचे सत्र हे साधारणतः 4 नंतर ते 11 पर्यंत राहील. ओपनिंग उद्या आणि बक्षीस वितरण हे 23 तारखेला साधारणतः 8 ते 9 दरम्यान. पंच ज्यांनी राज्य स्पर्धा पार पाडलेल्या आहेत म्हणजे पंचपरीक्षा पास केल्या आहेत आणि जे ज्यांनी पंच म्हणून ज्यांना साधारणतः 10 ते 12 वर्षाचा अनुभव आहे असे पंच आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने निरीक्षक म्हणून जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह तसेच राज्याचे सदस्य त्यांना निरीक्षक म्हणून नितीन बर्डे यांना पाठवलेलं आहे. पंचप्रमुख म्हणून सुनील राणे काम पडणार. तुमचं नाव? प्रभाकर सोनवणे. हे महर्षी वाल्मिकी क्रीडा शिक्षण प्रसारक संस्थेचे. हे स्पर्धा आपल्या जिल्ह्याला पहिल्यांदा होते? हो, पहिल्यांदा आहे. आमंत्रितांची स्पर्धा जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा होते. तुम्ही जे बोलले ना तेच बोला की मुंबई नंतर पहिल्यांदा आणि त्या आमंत्रितांचा राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा आमंत्रितांचा आणि मोठ्या बक्षिसाचा. आपण टीव्हीवर पाहतच असाल, प्रो कबड्डी स्पोर्ट्स चॅनलवर जी प्रो कबड्डी असते त्याच धर्तीवर आपण जळगाव शहरामध्ये प्रो कबड्डीच्या मॅचेस भरवत आहोत आणि ही जी प्रो कबड्डी आहे पहिले मुंबई या ठिकाणी भरवली जाते, त्याच धर्तीवर आपण जळगाव शहरात भरवतोय आणि मुंबईनंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रो कबड्डीचं आयोजन जळगाव शहरात करण्यात आलेलं आहे. आणि आजकाल आपल्याला माहितीच आहे की तरुण हे खेळापासून असेल व्यायामापासून दूर जात आहेत, व्यसनाधीन होत आहेत, तर त्यांचा खेळाकडे त्यांना आकर्षित करण्यासाठी आणि जे खेळाडू आहेत त्यांना चालना मिळावी, त्यांना स्कोप मिळावा यासाठी आपण या प्रो कबड्डीचं आयोजन केलेलं आहे. आणि आज या प्रो कबड्डीसाठी जे बक्षीस आहे तेही खूप मोठ्या प्रमाणात आपण दिलेले आहे. आजपर्यंत इतके मोठ्या प्रमाणात बक्षीस कोणीही दिलेले नाही. हो, स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी नेमकं कोण उपस्थित राहणार? स्पर्धेच्या उद्घाटनाला आता आम्ही माननीय आमदार गिरी महाजन असतील, खासदार उमेदादा असतील, शहराचे आमदार असतील, या सर्वांना आम्ही निमंत्रण देऊ आणि या ठिकाणी बोलू. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.